नमस्कार, ओम साई राम। साई की कहानी साई भक्तों के साथ। इस कार्यक्रम में हम सभी साई भक्तों का स्वागत करते हैं। नायक तुम ब्रह्म साई राम। सदगुरु श्री साईनाथ महाराज की शिक्षाएं और तत्व ज्ञान श्री साई ज्ञानेश्वरी के माध्यम से साई भक्तों के लिए उपलब्ध है। ओम साई राम। साई प्रभा टीवी शिर्डीच्या माध्यमातून साईची कहानी साई भक्तांसाठी खास या कार्यक्रमामध्ये मी शिर्डीहून प्रवीण महामुनी, साई लीला महानाट्याचा निर्माता, साई भजन गायक, साई कथाकार आणि साई कीर्तनकार, तुम्हा सर्व साई भक्तांच्या चरणी हृदयापासून वंदन करतो। साई ज्ञानेश्वरी या सुंदरशा ग्रंथाचं निरूपण करत असताना मला अतिशय आनंद होत आहे की आपण भक्त आणि भगवंत यांचा जो संवाद आहे आणि या संवादातून जी उकल होते, जी उकल निर्माण होते आणि या उकल कशा प्रकारच्या भगवंताचं प्रेम भक्तांवरण, भक्ताचं प्रेम भगवंतावर, हेच दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो। आणि जेव्हा भक्त भक्तीमध्ये तल्लीन होतो तेव्हा भक्तच भगवंत होऊन जातो। तोच देह, तोच परब्रह्म, तोच मनुष्य, तोच निजधाम, असं काहीतरी वेगळंच निर्माण होतं। साई ज्ञानेश्वरी मधील पुढील ओळींचा आपण अर्थ पाहूयात, निरूपण पाहूयात। ऐसे वदता गुरुवर काय बोलती सांदूर कर, हा शेवटला संसार नको बाबा मात्र मशी, या शेवटल्या संसारी दुःख होते नानापरी, वरले संसार निर्धारी अवघे ईश्वर निमित्त, त्यांना कोणाचा उपाय चाले ते पाहिजे ते अवघे केले, शेवटल्यास मात्र विटले मन सोडी व त्यापासून। भक्त लीलामृत हरिभक्त पारायण दासगुरु महाराजांच्या श्री भक्त लीलामृत मधील 32व्या अध्यायातील ही ओळी आहे। यामध्ये साई भक्त चांदोरकर यांचा आणि बाबांचा संवाद आहे आणि चांदोरकर बाबांना म्हणतात की बाबा अहो मी विटलो आहे या संसाराला, मी काय करू, दुःख आहेत की दुःख माझ्यावर अनेक घाव करत आहेत। बाबा त्याची सांत्वना करता आणि सांगतात अरे नाना, दुःख हे आपण निर्माण केलेले दुःख आहेत, आपली वृत्ती चंचल आहे म्हणून आपण दुःख निर्माण करतो। तू सांग, तू जर मनातून निर्मळ आहेस तर तुला दुःख व्हायचं काय कारण आहे? अरे खळखळत्या पाण्यापाशी जा, खळखळत्या पाण्यामध्ये तुझं प्रतिबिंब दिसेल का? सांग नाना, दिसेल का? नाही, बाबा म्हणले मग आणि शांत गंभीर पाण्यामध्ये जा, त्या पाण्यामध्ये तुझं प्रतिबिंब निश्चित दिसेल, कारण आपली वृत्तीच आपल्याला दुःखाच्या गंतेमध्ये ढकलत असते। हेच हीच गोष्ट बाबा चांदोरकरांना सांगतात, अरे हा संसार आहे। या ठिकाणी चांदोरकर म्हणजेच माझ्या दृष्टीने विचार करता चांदोरकर म्हणजे कुरुक्षेत्रावर युद्धभूमीमध्ये युद्धामध्ये सहभागी असलेला अर्जुनाच्या रूपात मला दिसतो। नाना चांदोरकर हे अर्जुनाच्या रूपात आहेत आणि स्वतः स्वयंसिद्ध साईनाथ महाराज हे श्रीकृष्णाच्या रूपात, आणि श्रीकृष्णानंही अर्जुनाला समजावण्यासाठीच गीता सांगितली की अरे बाबा या संसाराचं ओझं जेव्हा वाहत असशील तेव्हा अनेक अडथळे तुझ्या निर्माण होतील, अनेक नाती गोती तुला तुझ्या इच्छित मार्गात अडथळे निर्माण करतील, परंतु न डगमगता तुला तुझ्या इच्छित ध्येयाकडे जायचं आहे आणि इच्छित ध्येय म्हणजे परमेश्वर प्राप्ती मुक्तीचा मार्ग। आणि हेच गोष्ट जेव्हा अर्जुनाला श्रीकृष्णाला विचारले की हे
श्री कृष्ण माझ्या समोर पितामह भीष्म आहेत, कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, माझा भाऊ दुर्योधन आहे, आणि तुम्ही सांगताय की त्यांच्यावर मी बाण चालवावा, हे तर माझेच आहेत, माझ्या रक्ताचे आहेत, माझे बाबा आहेत, माझे आजोबा आहेत, माझे पणजोबा आहेत, माझे गुरु आहेत, माझे बंधू आहेत, आणि तू सांगतोयस? श्रीकृष्ण म्हणतो, अरे पार्थ, हेच तर तुला करायचंय, कर्मण्येव अधिकारस्य मा फलेषु कदाचन, तुला कर्म करायला सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर तुला त्याचं काय फळ भोगायचंय याची जबाबदारी माझी आहे, म्हणून या युद्धभूमीमध्ये तू तुझा धर्म निभवायचा आहेस, तुझं कर्तव्य आहे की समोर कोणीही असो तू तुझा शत्रू आहे, त्याचा निपात करणं ही माझी तुला आदेश आहे, हा माझा आदेश आहे. आणि या ठिकाणी बाबाही चांदोरकरांना सांगतात, अरे या कठीण परिस्थितीमध्ये तुला पुढं जायचं, म्हणजे चांदोरकर म्हणतात की बाबा आता मला हा जीव नकोसा झालाय, परंतु बाबा सांगतात, अरे हे तुझे भोग आहेत, हे तुला भोगल्याशिवाय तुझी सुटका नाही, म्हणूनच अरे हे शरीर आहे एक दिवस हे संपून जाणार, परंतु आत्मा अमर आहे, आणि या आत्मा अमर असल्यामुळं तुला याच्यातून सुटका मिळणार नाही. एका ठिकाणी सुंदर असं भजन आहे, शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोण येई हो संगती, कोण येई हो संगती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. एक दिवस आपण सर्वांना जायचं आहे, कोणी विलाप नाही करणार, थोडे दिवस दुःख करणार आहेत, यानंतर कोणी विलाप नाही करणार आहे. बाबा सुद्धा म्हणाले की अरे 14व्या दिवशी विसरून जाणार आहेत लोक आपल्याला, मग आहे तोपर्यंत नामस्मरण कर, चांगला जग, आनंदात जग, आनंद स्वतः आनंदी राहा आणि दुसऱ्याला आनंदी ठेव, कारण आपण जेव्हा स्वतः मनातून आनंदी असतो तेव्हा आपण दुसऱ्यालाही आनंदी ठेवू शकतो, ही उदात्त भावना मनात घेऊयात. आणि सर्वच भक्तांनी अशा उदात्त भावनेनं जेव्हा बाबा आपल्याला काहीतरी सांगतात ते आपल्या हिताचंच असतं, म्हणून सर्वांनी अतिशय आनंदी राहायचंय. साईप्रभा टी व्ही शिर्डीच्या माध्यमातून आपण नेहमी बाबांनी सांगितलेले मार्गदर्शन, बाबांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्हा सर्व साई भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. चला तर आपल्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, भरपूर शेअर करा, कारण साईची कहाणी साई भक्तांच्या पर्यंत थेट पोहोचवण्याचं काम आपण साईप्रभा टी व्ही या माध्यमातून करत असतो. चला तर आपल्या घरात राहा, सुरक्षित राहा. ओम साईराम. श्री साई ज्ञानेश्वरी हिंदी आवृत्ती के साथ तमिल, तेलुगु और मराठी में भी उपलब्ध है. श्री साई ज्ञानेश्वरी के पारायण हेतु श्री साई ज्ञानेश्वरी मंगवाने के लिए संपर्क करें श्री साई सुमिरन ट्रस्ट 9910054133 और आप साईदास राकेश जुनेजा जी को भी संपर्क कर सकते हैं